सध्या कलरशी तर घनिष्ठ नातं झालंच आहे, तर काय एक्साइटमेंट लेवल होती या रेड कार्पेटवर येण्याची? कलर्सची नातं माझं खूप पहिल्यापासूनच आहे, म्हणजे कलर्स हिंदीमध्ये मी निर्मा केली होती, त्यानंतर कलर्स मराठीशी बिग बॉस मी जोडलो गेलो आणि पहिला इव्हेंट मी अटेंड करतोय कलर्स मराठीचा. सो मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि मला खूप प्राऊड फील होतं आहे की मी कलर्स मराठीचा आता मेंबर झालो. सो मला खूप भारी वाटते, क मा ल वाटते. मित्रमैत्रिणींना भेटलास का आणि भेटल्यावर म्हणजे काय एक्साइटमेंट होती सगळ्यांचीच? मित्रमैत्रिणींना आम्ही नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि नेहमीच भेटाभेटी होत असते. आता तर ग्रुपने पहिल्यांदा मी सगळ्यांना भेटणार आहे, पण पर्सनली प्रत्येक जण भेटत होतं, ग्रुपने मी अजून भेटलो नव्हतो कोणाला. सो आज बघूया कोण कोण भेटते आणि कसं काय भेटतं. ट्रॉफी नंतर हे पहिलंच रेड कार्पेट आहे, तर काय वेगळे पण वाटतं यात? माझं पहिलंच रेड कार्पेट आहे, सो ट्रॉफी असो किंवा कसंही असो माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ट्रॉफी ही खरंच बाप्पाच्या कृपेने एक खूप मोठी गोष्ट ठरली आयुष्यात, पण हे सगळं अटेंड करणं हे माझ्यासाठी खरंच एक पर्व. बरं, लुक कोणी डिझाईन केलाय, रमाने यात काही स्पेशल ऍड केलंय का? रमाने स्पेशल, रमाचं प्रेम आहेच, आताच ती आता फोटोशूट करायला होती माझ्याबरोबर. सो लुक केलाय जिद्यासाने आणि तीच नेहमी करत आले, बिग बॉसमध्ये सुद्धा तिनेच केलं होतं. पण रमाचे स्पेशल टिप्पणी असते की अमुक एक गोष्ट नको करूच, अमुक एक गोष्ट करून बसू, आता सुद्धा रमाबरोबर. आम्हाला काही डान्स वगैरे पाहायला मिळतील का तुझे? बिग बॉसमध्ये मी रोज सकाळी उठून जे डान्स केलेत त्याच्या पलीकडे उत्तम नाचू शकत नाही मी, त्यामुळे याने सुद्धा मला नाचायची संधी ठेवली नाही आहे. मी टाळा वाजवणार आहे आणि प्रत्येक जण जे नाचणार आहे त्यांना एक छान मोटिवेट करणार आहे, कारण तेवढं देतं मला डान्सच्या बाबतीत. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.